कुणाला लागून दिलेलं नाही आणखीन। हा सरांचं बरोबर आहे की ते 50% वर जाते आणि आता ती काय प्रक्रिया होणार आहे कशी होणार आहे भोसले साहेबाच्या समितीचा अहवाल आलाय का नाही त्याचा अभ्यास झालाय का नाही ती दाखल केली का नाही कारण त्याच्यात नुसतं मराठा समाज मागास सिद्ध करणं एवढाच प्रयोग नाही त्याच्यात 10-11 प्रयोग आहेत ते सगळे केलेत परिस्थिती कशी दाखवली न्यायालयाला कसं सांगणार सगळ्या कलमाला धरून ते बाकीच्या त्रुटी भरल्यात का नुसतं मागास सिद्ध केलं म्हणजेच मिळालं असं नाही पण जाऊन आम्हाला त्या लफड्यात पडायचंच नाही ते आरक्षणच आम्हाला पाहिजे नाही तर मी काय सांगत बसू ते लफडं ते दोन गती घ्यायला पाहिजे आणि ते 100-150 जण आहेत ते आवडायला पाहिजे इकडं करोडोला आम्हाला ओबीसीतून पाहिजे आणि सगळ्या स्वैराची अंमलबजावणी पाहिजे। जाम हा शब्द वापरला होता 2 दिवसापूर्वी महाराष्ट्र सरकार किंवा सत्ताधारी जाम काय असतो अव्वा महाराष्ट्र जाम कसा आता लोक 12-1 वाजेपर्यंत येतील तेच ऐकणार आहेत काय असतं इथे मागच्या वेळी जसे आपण वेगवेगळ्या टप्प्यातले आंदोलन टप्प्या आहेत ना टप्प्याशिवाय आपण आंदोलनच नाही करीत हा टप्प्याशिवाय करीत नाही पहिल्या टप्प्यात दणका बसतो यांना पुढच्या टप्प्यात येत राहून जाते आमचे पुढचे त्याच्यापेक्षा बेकार असतील।